नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। सोलापूरच्या लक्षवेधी लढतीत डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा 1.5 लाखाहून अधिक मतांनी विजय। भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांचा दणदणीत विजय। माढ्यात राष्ट्रवादीच्या पालेकिल्ल्याला सुरुंग। जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा मोहिते पाटलांचा दबदबा। संजय मामाना आता राजकीय निवृत्ती घ्यावी लागेल। नूतन खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचा टोला। भाजपा जिंकले याच्या दुःखासोबत काँग्रेस राष्ट्रवादीचा माज उतरला याचा आनंद। ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची खोचक प्रतिक्रिया। उष्माघाताने भोसे वृद्धाचा मृत्यू। आणि मंगळ्यात भाजपाच्या विजयाचा जल्लोष। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीचा सामना होता। यात भाजप उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी 1.5 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला। काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे हे दुसऱ्या स्थानावर, तर वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते। तर भाजपनं हा गड राखण्यासाठी ऍडव्होकेट शरद बनसोडे ऐवजी डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं। प्रचारादरम्यान काँग्रेसला मोठा जोर लावत प्रतिष्ठेची नव्हे तर आरपारची लढाई केली होती। तर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने मोठा उत्साह पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात संचारला होता। एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेने वातावरण ढवळून निघाले होते। तर भाजप उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे सभा झाली। काँग्रेस भाजप वंचितच्या दृष्टीने ही की आरपाराची लढाई होती। 58% इतका मतदान या मतदारसंघात झालेलं होतं। दरम्यान चुरशीच्या लढतीमुळे इथून कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते। तीनही उमेदवारांनी विजयाचे दावे केलेले असले तरी कोणीही ठामपणे खात्री देऊ शकत नव्हता। गुरुवारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या फेरीपासून भाजप उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आघाडी घेण्यास सुरुवात केली। प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढत जाऊन 1.5 लाखांच्या वर मताधिक्य मिळवत डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे तसेच ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा दारुण पराभव करत भाजपचा गड राखला। शिंदे यांच्या पराभवाने सोलापुरात बहुजन आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गाडी तिसऱ्या स्थानावर राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे। भाजप उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मतदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले। शरद बनसोडे यांच्यापेक्षाही डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी मोठे मताधिक्य मिळवल्याने सोलापूर हा भाजपचा गड मानण्यात येत आहे। अटीतटीच्या लढत झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रणजित सिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांचा तब्बल 84,750 मतांनी पराभव करीत भाजपच्या विजयाचे खाते उगडले। निंबाळकर यांनी माढ्यात धक्कादायक विजयाची नोंद करीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला। निंबाळकर यांना 5,83,191 तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना 4,98,141 मते मिळाली। वंचित आघाडीचे विजय मोरे यांना मिळालेली 51,349 मते निंबाळकर यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली। माळशिरस मधून मोहिते पाटील यांनी दिलेली निर्णायक आघाडी हीच निंबाळकर यांच्या विजयात महत्वाची ठरली आहे। भाजपच्या विजयामुळे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील पर्व सुरू झाले आहे। लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर माढा मतदारसंघ चर्चेत आला। या मतदारसंघातील लढत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती। यामुळे माढ्यात कोणाचा विजय होणार आणि कोणाला पराभवाची चव चाखावी लागणार याची उत्सुकता लागली होती। राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे प्रचारासाठी शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, रामराजे नाईक निंबाळकर, गणपतराव देशमुख
बबनदादा शिंदे, दीपकबा साळुंखे पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या, तर भाजपचे निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, रणजित सिंह मोहिते पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या. माळ्यात रणजित सिंह मोहिते पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळत भाजपच्या विजयाचा झेंडा रोवला आहे. माळ्यात भाजप उमेदवार निंबाळकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर करत मोहिते पाटील कुटुंबाने पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला आहे. माळा लोकसभेसाठी गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दिवसभर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निहाय मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. माळा लोकसभा मतदारसंघात 12 लाख मतदान झाले होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या 7 फेरीपर्यंत राष्ट्रवादीच्या संजय शिंदे आणि भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. परंतु 8व्या फेरीपासून निंबाळकर यांची आघाडी वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर निंबाळकर यांचे मताधिक्य वाढतच गेले. 10 फेऱ्यापर्यंत निंबाळकर यांचे मताधिक्य 30,000 होते. त्यानंतर प्रत्येक फेरीत निंबाळकर यांचे मताधिक्य वाढतच गेल्याने त्यांचा विजय निश्चित होत गेला. अखेरच्या फेरीपर्यंत भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना 5,83,191 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना 4,98,441 मते मिळाली. वंचित आघाडीचे विजय मोरे यांना मिळाली 51,349 मते. निंबाळकर यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली. निंबाळकर यांनी 48.18% तर शिंदे यांना 41.16% मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत रणजित सिंह निंबाळकर यांनी संजय मामा शिंदे यांचा 84,750 मतांनी पराभव करत माढ्यात भाजपच्या विजयाचा झेंडा रोवला आहे. माढा मतदारसंघात निवडणुकीमध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातून 1 लाखांचे मताधिक्य मला देण्याचा शब्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी खरा करून दाखवला. आता माळशिरस मधून 1 लाखांचे मताधिक्य मिळाल्यावर राजकीय निवृत्ती घेतो म्हणणारे संजय मामा शिंदे खरंच राजकीय संन्यास घेतील अशी शंका मला येत असल्याची खोचक टीका भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली. निंबाळकर म्हणाले, माढा मतदारसंघाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ बांधली होती, तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचे सार्थ केले. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. त्याचबरोबर मोहिते पाटील, परिचारक जानकर पाटील काळे यांनी जोमाने काम केल्यानेच हा विजय मिळाला असे निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूर लोकसभेचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार नारायण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील, महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला याचं दुःख आहेच, परंतु या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माज उतरला याचा आनंद होत असल्याची खोचक प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आंबेडकर म्हणाले, आम्ही 48 जागांवर उमेदवार देऊ शकत नव्हतो, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आमचा सँडविच करणार होते. हे होऊ नये म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. वंचित समूहाने मतदान आणि पैसा दोन्ही देऊन हे स्वीकारले. पक्षाला मान्यता मिळवण्याच्या दिशेने आम्ही जात असून 44 लाखापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेस संपली आणि वंचितांचा उदय झाला. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष आहोत. मनुवादी व्यवस्थेसोबत आता थेट आणि निर्णायक लढा आहे. अनेक मतदारसंघातील 1 लाख मते मिळाली आहेत. आमची सर्व तयारी विधानसभा जिंकण्याची आहे, कारण त्याला निष्प्रभ विरोधी पक्ष आहेत. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत होतो. काँग्रेस आणि भाजपा ती मर्यादित करीत होते. आता दलित मुस्लिमांवरील अत्याचार वाढतील ही भीती आहे. काँग्रेसला कुणीही सोबत नको होते, त्यामुळे काँग्रेस देशभरात काही मोजके आपोआप सोडले तर स्वतंत्र लढले आहे. मुस्लिम उमेदवारालाही देखील वंचित समूहाने मतदान केले. हे वंचित बहुजन आघाडीमुळे शक्य झाले की जे काँग्रेस कधीही करू शकली नाही. सुशील कुमार शिंदे आणि इतर उमेदवार हे 2014 साली पडलेलेच उमेदवार आहेत, त्यामुळे ते आमच्या दृष्टीने स्पर्धेत नव्हते. यावेळी आम्ही भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या 4 पक्षांच्या सोबत तसेच विचारवंत प्रिंट मीडियाच्या विरोधात देखील लढत होतो. आमचे लक्ष लोकसभा नव्हते तर विधानसभा असल्याचेही ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मंगळा तालुक्यातील वाघमोडेवाडी येथील एका 68 वर्षीय वृद्धाचा भोसे येथील आठवडा बाजारात उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मूळचे वाघमोडेवाडी येथील तुकाराम ज्ञानोबा पांढरे हे मुंबई येथून कामानिमित्त गावाकडे आले होते. भोसे गावचा आठवडा बाजार बुधवारी असल्याने ते बाजार करण्यासाठी भोसे येथे आले. दुपारच्या वेळी उन्हात बाजारात फिरत असताना त्यांना अचानकपणे त्रास जाणवू लागला. निवारा शोधत ते जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाखाली गेले व तेथील कट्ट्यावर ते झोपले असता झोपेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला देशातून व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोकसभेचे उमेदवार निवडून आल्याबद्दल व स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल तसेच सोलापूर येथील लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी महाराज हे मोठ्या फरकाने विजयी झाल्याबद्दल मंगळवारात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दामाजी चौकातून गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढली. ही मिरवणूक दामाजी पुतळ्याला हार घालून शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौकापर्यंत काढून जल्लोष करण्यात आला. यावेळी निवडणुकी आधी व निवडणुकी नंतर ही शहर व तालुक्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकेल याबद्दल विविध पक्षाच्या पुढाऱ्यामध्ये मित्रांच्या मध्ये पैजा लागल्या होत्या. यामध्ये तालुक्यातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य मिळणार तसेच डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी महाराज व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर या तिघांच्या विजयाबद्दल विविध संघटनेतील पक्षातील कार्यकर्त्यांनी कोण विजयी होईल याबाबत पैजा लावल्या होत्या. मात्र आज झालेल्या निवडणुकीत डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी महाराज हे लाखावर अधिक मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल तालुक्यातून व शहरातून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूरच्या लक्षवेधी लढतीत डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा 1.5 लाखाहून अधिक मताने विजय. भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांचा दणदणीत विजय. माढ्यात राष्ट्रवादीच्या पालेकिल्ल्याला सुरुंग. जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा मोहिते पाटलांचा दबदबा. संजय मामाना आता राजकीय निवृत्ती घ्यावी लागेल. नूतन खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचा टोला. भाजपा जिंकले याच्या दुःखासोबत काँग्रेस राष्ट्रवादीचा माज उतरला याचा आनंद. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची खोचक प्रतिक्रिया. उष्माघाताने भोसे वृद्धाचा मृत्यू. आणि मंगळवारात भाजपच्या विजयाचा जल्लोष. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.